आपण शेतकरी आहोत, आपलं काम वेगळं आहे. आपण जे काम करतोय ते काम करून आपणाला मॅक्झिमम उत्पन्न काढता येतं का? तर हो. फक्त जसं इतर कुठल्या व्यवसायामध्ये एक शिस्त असते, एक नियोजन असतं, ते नियोजन तुम्ही शेतीमध्ये लावा, ती शिस्त तुम्ही शेतीमध्ये लावा. मी माझ्या उन्हाळी सोयाबीनमध्ये बसून हा व्हिडिओ बनवतो आहे. माझ्या सोयाबीनला पाणी चालू आहे, साईडला पाणी चाललं आहे. बसलेल्या वेळामध्ये थोडंसं एक व्हिडिओ बनवा म्हणला, कारण माझी पण मुलं मोठी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना मला हे वारंवार मी जी व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मुलांना हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तळमळ एकच आहे की जो आपला वर्ग आहे, शेतकरी वर्ग, जे आपली जात आहे, शेतकरी जात, ह्या सर्वांनी आटोकाट प्रयत्न करून कष्ट करून मुबलक पैसा कसा कमवता येईल त्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. आणि तो पैसा कमवल्याच्या नंतर आपल्यावर जी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या मार्गाने अन्याय होतात, ते अन्याय आपल्याकडे होणार नाहीत. कारण आज सगळ्यात मोठी ताकद काय असेल तर पैसा आहे. तुमच्याकडे पैसा आहे, तुम्हाला किंमत आहे. तुमच्याकडे पैसा आहे, तुम्ही अक्कलवान आहेत. हे मनगडबळ जास्त आहे, तुमच्या माणसं पण असतात, तुमचं मनगडबळसुद्धा वाढतं. तुमच्याकडे पैसा असेल तर तुमचं मानसिक बळसुद्धा वाढतं. भले भले शहाणे ज्या वेळेला पैसा नसतो त्यावेळेला एडे होत. त्याच्यामुळं आपल्याला शहाणं बनायचं असेल, आपल्याला ताकदवान बनायचं असेल, आपल्याला ऐश्वर्यसंपन्न बनायचं असेल तर आपल्याला पैसाच कमवावा लागेल. आणि पैसा कमवणं शेतीमध्ये अवघड नाही, सोपं काम आहे. फक्त शिस्त लावा, नियोजनबद्ध कार्यक्रम करा, तुम्हाला पैसा हा डेफिनेटली मिळणारच.